डोंबिवली येथे राहणाऱ्या रा एका महिला प्रवाशांची किमती वस्तू असलेली बॅग तिच्या चुकीमुळे विसरली होती या महिला प्रवाशांनी कर्जत रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आर पी एफ कार्यालयाशी संपर्क साधल्यामुळे तिची किमती बॅग सापडली डोंबिवली येथे राहणाऱ्या रा श्रद्धा पंकज निमकर ही महिला प्रवाशी डोंबिवली येथून ठाणे कर्जत लोकलमधून प्रवास करत होती ही महिला बदलापूर स्टेशन आल्यानंतर उतरली स्टेशनवर उतरल्यानंतर तिच्या लक्षात आले की आपल्याजवळील असलेली किमती बॅग आपण गाडीमध्येच विसरलो आहोत त्यामुळे ही महिला घाबरली हे महिला प्रवाशी श्रद्धा यांच्या भावाच्या लक्षात आले त्यांनी ताबडतोब बदलापूर स्टेशनवरून कर्जत रेल्वे स्टेशनच्या आर पी एफ कार्यालयाशी संपर्क साधला यावेळी आर पी एफचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांनी ताबडतोब आर पी एफचे जवान कोंडीराम बनसोडे एम एस एफचे जवान सुनील सोनवणे यांना ताबडतोब ठाणा कर्जत लोकल तपासण्यास सांगितले सदरचा तपास करत असताना ही किमती बॅग सापडली ही बॅग रेल्वे आर पी एफ पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली त्यानंतर सदर तक्रारदार महिलेला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून तिच्यासमोर ती किमती बॅग उघडून पहिले त्यावेळी या बॅगमध्ये सोन्याचे दागिने व तसेच कपडे व एक लाख रुपये किमतीचे सामान असल्याची माहिती झाली सदर महिलेची ओळख पटल्यानंतर ही बॅग तिच्या ताब्यात देण्यात आली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या प्रवासी महिलेला तिची यांना किमती सामान पर मिळाले विद्यानंद ओव्हाळ संघर्ष न्यूज कर्जत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका